सो असे हे 8 कॅटेगरीज होत्या. देन आपल्याकडे नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन कॅटेगरीज आहेत, लायोफिलिक लायोफोबिक, त्याचा डिफरन्स आपण बघितलाय. नाउ वी विल टॉक अबाउट द कोलॉइड्स ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर साईज. मॉलिक्युलर साईज कोणाची मॉलिक्युलर साईज बघणार आहे, तर आपण बघणार आहे जी डिस्पर्स फेज आहे ना, डिस्पर्स फेज जी काही आहे तर त्यांची साईज कशी आहे. त्या साईजच्या बेसिसवर, डिस्पर्स फेजच्या साईजच्या बेसिसवर आपण टोटल तीन कॅटेगरीज करतो. तीन कॅटेगरीज येतात आपल्याकडे. फर्स्ट असतात आपल्याकडे मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड्स, मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड्स आहेत. देन आपल्याकडे असणार आहेत की ज्याच्यामध्ये मॅक्रो मॉलिक्युलर कोलॉइड्स आहेत, आणि लास्टली वी विल हॅव असोसिएटेड कोलॉइड्स. ओके, बघा आता काय आहेत बेसिकली. तर मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड्स काय असतात की ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्सची साईज, बघा आपण बघितलं होतं सॉल्युशन कोलॉइड्स आणि सस्पेन्शन, याच्यामध्ये काहीतरी फरक येतो. सॉल्युशन त्याच्यामध्ये जी काही रेंज असते ती बिलो 1 नॅनोमीटर असते. आपण कोलॉइड्स मध्ये बघितलं होतं की ज्याच्यामध्ये जी रेंज आहे इट विल बी फ्रॉम 1 to 100 नॅनोमीटर. आणि सस्पेन्शन मध्ये काय होतं, सस्पेन्शन मध्ये ती होती अबाव 100 to 1000 नॅनोमीटर. ही आपली रेंज होती पार्टिकलची, पार्टिकल साईज ही ह्या रेंज मध्ये असणार होती. सो आता त्या पार्टिकलच्या साईज वरच आपण डिसाईड करतो. आता ती 1 to 100 आहे ना, तर ती कोलॉइड्स बनणार आहेत, बट ते कसे बनतायत ते मॅटर करतं. जसं की आता आपण मी घेतला एखादा ऍटम, ठीक आहे ऍटम, तर ऍटमची साईज आहे ती खूप छोटी आहे. ऍटम्स आहेत आपल्याकडे, त्यांची साईज खूप छोटी आहे. ऍटमची साईजचा रेंज काय असतो, इट इज इन रेंज ऑफ 10^-12 मीटर. ओके, पिकोमीटरच्या रेंजमध्ये. आता ते जेव्हा कलेक्ट होतील, एकत्र येतील, असे मे बी असं अज्युम करू 10^4 ऍटम्स एकत्र आले. सो टोटल साईज काय बनेल, 10^4 × 10^12, दॅट विल बी 10^-8 मीटर और 10 नॅनोमीटर. करेक्ट, लक्षात येते का मी काय म्हणतोय. अजून सिंपल वेने सांगतो, बघा असा एक पार्टिकल आहे आपल्याकडे, ठीक आहे. आणि आता असा हा खूप छोटा पार्टिकल आहे, बट असे खूप सारे पार्टिकल जर एकत्र आले, बघा हा एक आला, हा एक आला, हा एक आला, असे ऍड अप करत जर गेलो पार्टिकल, असे खूप वाढवत गेलो पार्टिकल, तर काय होणार आहे, ती साईज वाढत जाणार आहे. सिंगल मॉलिक्युल त्याची साईज खूप छोटी आहे, जी की कोलॉइड्स मध्ये कन्सिडर होणार नाहीये, बट ते सगळे जर एकत्र घेतले तर जी काही साईज बनेल दॅट विल बी इन रेंज ऑफ कोलॉइड्स. तर ह्या अशा केसला आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतो मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड्स. लक्षात येत आहे नसेल, मी परत एकदा रिपीट करतो. काय म्हणतोय मी की जे सिंगल सिंगल मॉलिक्युल आहेत ना, सिंगल मॉलिक्युल, तर त्यांची साईज खूप छोटी आहे, सो ते कोलॉइड्सच्या अंडर कन्सिडर होऊ शकत नाहीत. बट असे जेव्हा पार्टिकल जे काही आहेत ते एकत्र येणार आहेत, खूप सारे पार्टिकल्स, बघा इथून इथून हे बनलं, एकाचे 9 पार्टिकल जेव्हा ऍड केले तेव्हा तेव्हा कम्पेअर जेव्हा करतोय, बघा ही झाली 9 पार्टिकलची साईज, ही झाली एका पार्टिकलची साईज. सो काय होती, जी काही साईज रेंज येते दॅट विल गो इन कोलॉइड्स. कधी जेव्हा खूप सारे मॉलिक्युल्स एकत्र येत आहेत, सिंगल मॉलिक्युल छोटा आहे बट ते एकत्र आल्यावर दॅट विल फॉर्म अ मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड, दॅट विल बी मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड. की ज्याच्यामध्ये जे कसं बनतं, तर ते बनतं ऍग्रीगेट ऑफ ऍटम्स मुळे और स्मॉल मॉलिक्युल्स मुळे. जनरली हे ऍटम्सच असतात की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो गोल्ड सॉल्ट, एयू सॉल्ट, गोल्ड सॉल्ट. गोल्ड सॉल्ट काय असणार आहे की गोल्ड पार्टिकल्स आपण एका लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केले, जनरली वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेत. सो इथे काय होणार आहे, एक गोल्ड ऍटम जर घेतला तर तो खूप छोटा असेल, सिंगल गोल्ड ऍटम खूप छोटा असणार आहे, बट त्याचं जे ऍग्रीगेट आहे, ऍग्रीगेट ऍज इन कलेक्शन एकत्र ऍग्रीगेट, सो दॅट विल बी इन कोलॉइड्स का रेंज. ओके, सो दिस इज युअर मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड. सेकंड कॅटेगरी काय असते, इथे एक्झाम्पल पण ठेवून द्या, गोल्ड सॉल्ट और सिल्वर सॉल्ट. सॉल्ट म्हणतोय, सॉल्ट ऍज इन सॉल्युशन, सॉल्ट ऍज इन लिक्विड, डिस्पर्शन मिडियम आपलं लिक्विड आहे. और सल्फर घ्या, सल्फरेट सॉल्ट, सल्फर सॉल्ट, खूप सारे आहेत असे एक्झाम्पल. सो दिस विल कम अंडर मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड. व्हेअरएज मॅक्रो मॉलिक्युलर कोलॉइड्स काय आहेत, की जे ऑलरेडीज मोठे मॉलिक्युल्स आहेत, त्याचा सिंगल मॉलिक्युल जो आहे ना तोच ह्या साईजचा आहे, सिंगल मॉलिक्युलच त्या साईजचा आहे की जो कोलॉइड्स मध्ये बसेल. सो त्या केसला आपण काय म्हणतो, मॅक्रो मॉलिक्युलर कोलॉइड्स. आता हे असे कंपाऊंड असतात, खूप मोठमोठे कंपाऊंड असतात. जसं घेऊ शकतो आपण सिम्पली पॉलिमर्स, पॉलिमर्स, पॉलिमर्स काय असतात,
पॉलिमर्स एज इन प्लास्टिक माहिती आहे ना, प्लास्टिक बॅग, तर पॉलिमर्स, पॉलिमर्स हे असे कंटिन्युअस कार्बन चेनने बनलेले असतात. समजा मी घेतलं पॉलिथिन, पॉलिथिन हे बेसिकली काय असतं, इथिन आहे ना आपल्याकडे सी टू एच फोर, तर सी टू एच फोरच ब्रेकिंग होतं. सी टू एच फोरचा बॉन्ड डबल बॉन्ड असतो, एक कार्बन दुसऱ्या कार्बन मध्ये, तर तो ब्रेक होऊन हे असं कंटिन्युअस स्ट्रक्चर बनत जातो. हे असं कंटिन्युअस स्ट्रक्चर बनत जाणार आहे आणि मग ते खूप मोठ्या स्ट्रक्चर बनतं सिंगल मॉलिक्युल्सच, तर त्याला आपण म्हणतो मॅक्रोमॉलिक्युलर कोलॉइड्स, की ज्याच्यामध्ये स्टार्च, सेल्युलर्स, प्रोटीन्स, पॉलिथिन, नायलॉन, प्लास्टिक हे सगळे काय असणार आहेत वॉटरमध्ये और एखाद्या डिस्पर्शन मीडियममध्ये डिझॉल्व्ह असणार आहेत. त्या कॅटेगरीमध्ये आपण ब्लडला पण ऍड करू शकतो. ब्लड, ब्लड मध्ये हेच असतं, प्रोटीन फॅट जे काही असतात ते डिझॉल्व्ह झालेले असतात वॉटरमध्ये. सो दॅट विल बी युअर मॅक्रोमॉलिक्युलर कोलॉइड. व्हेरॅज लास्टली द असोसिएटेड कोलॉइड, असोसिएटेड कोलॉइड काय असतात हे जनरली आपल्याकडे आपण ऑब्झर्व करतो इन केस ऑफ सोप. सोपची जी सिस्टीम आहे, सोपची जी प्रोसेस असते ना, सोप काय असतो, सोप इज अ लॉन्ग चेन फॅटी ऍसिड, लॉन्ग चेन फॅटी ऍसिड, और असं डिफरंट वेने म्हणू शकतो इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ लॉन्ग चेन फॅटी ऍसिड. म्हणजे फॅटी ऍसिड एज इन अशी कार्बन कार्बनची चेन आहे, कार्बन कार्बनची चेन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा एक शेवटचा जो ग्रुप असतो ना दॅट इज युअर सी ओ ओ एच, कार्बोक्सिलिक ऍसिड. आता ह्या एचला, या एचला आपण काय करतो, रिप्लेस करतो सोडियम और पोटॅशियमने आणि मग हे जे काही बनतं ही अशी कार्बनची चेन आणि त्याच्या एंडला आपल्याकडे हा जो सी ओ ओ मायनस ग्रुप आहे तो सी ओ ओ मायनस ग्रुप आणि मग त्याला एन ए प्लस अटॅच. सो हा असतो आपला, हे असतं आपलं सोपचं ओव्हरऑल लुक. सोप आहे हा, हे आहे सोपचा मॉलिक्युल. आता ह्या सोपच्या मॉलिक्युलमध्ये ही जी कार्बन चेन आहे ना, तर ती कार्बन चेन असते आपली नॉन पोलार. कार्बन चेन काय आहे, दॅट इज नॉन पोलार. नॉन पोलार एज इन त्याच्यावर काही चार्ज जनरेशन होत नाहीये. कार्बन चेन आहे ना अशी लॉंग कार्बन चेन असणार आहे, ती मे बी 10, 12, 15, 20, 60 कार्बनची पण असू शकते. सो अशी खूप मोठी असू शकते, डिपेंड करेल ती. सो ती चार्जलेस स्पेसिस आहे, तिथे काही चार्ज डेव्हलपमेंट होत नाही. सो तो एंड असतो आपला नॉन पोलार एंड. व्हेअर ॲज इथे बघा, हे निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज आले, सो इथे चार्ज फॉर्मेशन झाले, तो हा असतो आपला पोलार एंड. हा असतो पोलार एंड. आणि एच टू ओ जर ऑब्झर्व केलं, स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये बघितलं होतं आपण एच ओ एच, इथे असतो डेल्टा प्लस, इथे असतो डेल्टा मायनस, इथे असतो डेल्टा प्लस बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. सो ह्याच्यातून आपल्याला काय मिळतं, इथे जे काही हा मॉलिक्युल आहे हा आपल्याकडे पोलार मॉलिक्युल मिळतो. दिस इज युअर पोलार मॉलिक्युल, दिस इज, सो दॅट पोलर मॉलिक्युल विल अटॅच टू धिस साईड अँड नॉट टू धिस साईड, इकडे नाही होणार आहे. का? कारण ही केमिस्ट्रीची जनरल कन्सेप्ट आहे दॅट लाईक डिझॉल्व लाईक और लाईक अट्रॅक्ट लाईक. ते लाईक लाईक एकत्र येणार आहेत, लाईक लाईक मध्ये डिझॉल्व होणार आहे. सो पोलर विल डिझॉल्व इन पोलर पार्ट. सो वॉटर काय करतो, ह्या पार्टला अट्रॅक्ट करतो. सो वॉटर अट्रॅक्ट करतोय, तर हा झाला माझा हायड्रोफिलिक एंड, हा झाला हायड्रोफिलिक एंड आणि हा झाला माझा हायड्रोफोबिक एंड. फोबिक एंड, फो करेक्ट, फो करायचं होतं, फोबिक एंड. ओके, आता बघा काय असतं वॉट बेसिकली सोपमध्ये काय असतं. तुम्ही सोप ऍड केला, मे बी एखादा डिटर्जंट घेतला वॉटरमध्ये ऍड केला, एकदम कमी क्वांटिटीमध्ये जर ऍड केलात ना तुम्ही, तर त्या केसमध्ये हे जे काही असे मॉलिक्युल्स आहेत, हे असे जे मॉलिक्युल्स आहेत, हा चेन आणि हा सर्कल इंडिकेटिंग दॅट हायड्रोफिलिक एंड, तर हे असे सेपरेटली एक्झिस्ट करतात. बट एक सर्टन कॉन्सन्ट्रेशनच्या पुढे, एका सर्टन कॉन्सन्ट्रेशनच्या पुढे, ज्या कॉन्सन्ट्रेशनला म्हणतो आपण सी एम सी, विच इज क्रिटिकल मिसेल कॉन्सन्ट्रेशन. सो अबाउट दॅट सी एम सी, त्या कॉन्सन्ट्रेशनच्या पुढे काय होतं, तर आपल्याकडे हे असं काहीतरी फॉर्मेशन होतं. हे असं म्हणजे दिसतंय ना तुम्हाला इथे, हे असं वाला काहीतरी फॉर्मेशन होतं. सो इनिशियली हा जो मॉलिक्युल आहे हा एकदम सिंपल आहे, एकच छोटा मॉलिक्युल आहे. सो तो सॉल्युशन कॅटेगरीमध्ये जातो, सिंगल आहे ना, छोट्या छोटे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. सो दॅट विल गो इन अ सॉल्युशन कॅटेगरी. बट जेव्हा ते सी एम सीला क्रॉस करतंय, क्रिटिकल मिसेल कॉन्सन्ट्रेशनला जेव्हा ते क्रॉस करतंय, तर त्याच्या पुढे काय होतं, त्याच्या पुढे आपल्याकडे हे असं काहीतरी बनतं की ज्याच्यामध्ये हायड्रोफिलिक एंड जे आहेत ते आउटर साईडला जातात आणि सगळे हायड्रोफोबिक एंड आहेत ते एकत्र येतात. आणि हा जो ओव्हरऑल मॉलिक्युल बघितला, हा असा काहीतरी ओव्हरऑल स्ट्रक्चर आपल्याकडे जे काही बनतंय, सो दॅट कम्स अंडर अवर कोलॉइड्स कॅटेगरी.
आणि हे कशामुळे बदललंय, बिकॉज ऑफ दिस असोसिएशन, असोसिएशन झालीये, काहीतरी पार्टी एकत्र आली. म्हणजे हे इलेक्शन मध्ये बघा, जेव्हा एक पण पार्टी जिंकत नाही पण मग कोणाला तरी बसवायचं असतं तेव्हा ते एकत्र येतात ना, असोसिएट करतात. सो त्या टाईप झाली त्यांची युती होती इथं, की आपण सिंगल मॉलिक्यूल म्हणून ऍज अ कोलाइड ऍक्ट नाही करू शकत, बट जेव्हा सगळे एकत्र येऊ तेव्हा वी कॅन ऍक्ट ऍज अ कोलाइड. सो ते झाले माझे असोसिएटेड कोलाइड्स. असोसिएटेड कोलाइड्स येतंय का लक्षात? तिन्ही टाईप, तिन्ही कॅटेगरीज लक्षात आल्यात का? येस ऑर नो? आलंय लक्षात? नाही आलंय? परत रिपीट करायचे? येस सर. येस, ओके. आणि मी जे म्हटलं इथे सीएमसी क्रिटिकल मिसेल कॉन्सन्ट्रेशन, हे मिसेल काय आहे हे बघा, हे मिसेल काय आहे, तर दिस इज नथिंग बट जस्ट अ सोप मॉलिक्युल्स का अरेंजमेंट इन सच अ वे टू फॉर्म द स्पिरिकल मॉलिक्युल. हा एक असा, हा जो मॉलिक्युल बनलाय ना, दिस इज युअर मिसेल, दिस इज युअर मिसेल. मॅक्रोमॉलिक्युलर, मॅक्रोमॉलिक्युलर बघ, मल्टीमॉलिक्युलर होपफुली लक्षात आलं, एक मॉलिक्युल कलेक्ट झाले मोठा काहीतरी बनला. मॅक्रोमॉलिक्युल काय आहे? ते ओरिजिनलीच मोठे आहेत. मॅक्रोमॉलिक्युल काय आहेत आपल्याकडे, की ते ओरिजिनलीच मोठे आहेत. म्हणजे मी सिम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला. आम्ही एक एक्झाम्पल घेतलं, आपण सीएच फोर, मिथेन आहे की नाही? सीएच फोर काय मिथेन आहे? एक छोटासा मॉलिक्युल आहे सीएच फोर. बट तेच मी एक एक्झाम्पल घेतलं मिथेनच्या कम्पॅरिझन मध्ये, फक्त म्हणतोय आपण मिथेनच्या कम्पॅरिझन मध्ये. मी घेतलं डेकेन, डेकेन काय असतो? सी टेन एच ट्वेंटी टू. हा काय असेल रे मिथेनच्या कम्पॅरिझन मध्ये? मिथेनच्या कम्पॅरिझन मध्ये काय असेल? म्हणजे मी ओव्हरऑल एक्सपांड केला तर खूप मोठा बनेल की नाही? मिथेनच्या कम्पॅरिझन मध्ये मोठा बनणार आहे, राईट? सेम वे हे पण छोटेच, म्हणजे कम्पेरेटिव्हली छोटेच झाले, पण हे असेच कार्बन 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 असे खूप सारे, म्हणजे इतके अटॅच होतात ना की ते बॉन्डिंग मध्ये ऑलमोस्ट 10,000 to 50,000 रेंजमध्ये जातात. 10,000 to 50,000 रेंजमध्ये कार्बन कार्बन असतात. दॅट इज युअर प्लास्टिक. डिफरंट टाईप ऑफ प्लास्टिक असेल, त्याचं डिफरंट टाईप ऑफ बॉन्डिंग असेल, ओके. सो हे ओव्हरऑल असे मॉलिक्युल, एक सिंगल मॉलिक्युल कंटेन करणार आहे 10,000 कार्बन. सिंगल मॉलिक्युल विल कंटेन 10,000 कार्बन. सो त्याची साईज तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढी मोठी असणार आहे. सो एक सिंगल मॉलिक्युल आहे आणि तोच त्या ह्या रेंजमध्ये येणार आहे, कोलॉइड्सच्या रेंजमध्ये येणार आहे. तो त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणणार आहे मॅक्रोमॉलिक्युलर कोलॉइड. की जसं मी स्टार्च घेतलं, इफ आय टेक स्टार्च आणि मी ते वॉटरमध्ये ऍड केलं, ते झालं माझं कोलॉइड. सेल्युलर्स घेतलं, ते ऍड केलं, ते झालं माझं कोलॉइड. प्रोटीन आहेत, पॉलिथिन आहे, नायलॉन आहे, ते जर घेतलं आणि ऍड केलं तर ते कोलॉइड बनेल. पण पॉलिथिन आहे ना, पॉलिथिन म्हणजे पॉलिमर ऑफ इथिन. पॉलिथिन काय असतं? इट इज पॉलिमर ऑफ इथिन. सो समजा मी इथिन घेतला, इथिन घेतला आणि तो वॉटरमध्ये ऍड केला, तर त्याची साईज खूप छोटी बनणार आहे. सो त्या केसमध्ये दॅट वोंट कम अंडर धिस कोलॉइड सेक्शन. समजतंय? मॅक्रोमॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युलर्स त्या मॅक्रो साईजचा, मॅक्रो आणि मायक्रो, मायक्रो छोट, मॅक्रो मोठ, मायक्रो छोटं असतं, मॅक्रो मोठं असतं. सो मॅक्रो ऍज इन खूप मोठा मॉलिक्युल घेतलाय आपण, एकच खूप मोठा मॉलिक्युल आहे, ओके. होपफुली लिहून घेतलं असेल, तर मी नेक्स्ट पेजवर जातो. नेक्स्ट इज अवर प्रिपरेशन ऑफ कोलॉइड. प्रिपरेशन करायचं आपल्याला. सो प्रिपरेशन करण्यासाठी सिम्पल मेथड्स आहेत, ओके. काय असतात? तर त्याच्यामध्ये मेनली आपण टेक्स्टबुक मधल्याच बघणार, ह्या सोडून पण खूप साऱ्या मेथड्स आहेत. तसं बघितलं कोलॉइड्स बनवायला खूप डिफरंट डिफरंट मेथड्स आपण फॉलो करू शकतो. आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला तीनच दिलेल्या आहेत, केमिकल मेथड, इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन अँड पेप्टायझेशन, ओके. पेप्टायझेशन मी सिम्पली सांगतो, काही जास्त एक्सप्लेनेशन नाहीये पेप्टायझेशन मध्ये. पेप्टायझेशन मध्ये आपण एक पेप्टायझिंग एजंट ऍड करतो. पेप्टायझिंग एजंट, पेप्टायझिंग एजंट काय असणार आहे? पेप्टायझिंग एजंट इज द वन हॅव्हिंग द चार्ज. जस्ट गिव्ह मी टू सेकंड्स.
सो हाँ असोसिएशन मध्ये काय होतं, हे बघ असोसिएशन म्हणजे हेच होतं ना, असोसिएशन म्हणजे हे एकत्र येणं, हे असोसिएशन झालं यांचं, असोसिएशन ऍज इन युती बनली आहे त्यांची. ओके हा एक पक्ष आहे, हा एक पक्ष आहे, पार्टीज आहेत आपल्या पॉलिटिकल, त्यांची युती बनली आहे कलेक्टिवली आपलं ऍडमिशन मिळवण्यासाठी. सो हे असोसिएशन झालं, दिस इज युअर असोसिएशन. एक मॉलिक्युल, सिंगल मॉलिक्युल कोलाइड्स मध्ये नाही येणार आहे, दोन मॉलिक्युल्स कोलाइड्स मध्ये नाही येणार आहेत, पण मग असे खूप सारे मॉलिक्युल्स एकत्र आले, असोसिएट झाले ना ते एकमेकांशी, त्यांनी एकमेकांमध्ये काही बॉन्डिंग वेंडिंग नाही केलंय, फक्त ते असोसिएट झाले, टेम्पररी मोमेंटला ते झालेले आहेत. ओके जसं आता सगळे महाराष्ट्रातच राहतात ना, तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दिसतच आहे जे काही आहे, आपण बोलायला नको त्याच्याबद्दल, सोडून देऊ, बट तुम्हाला समजलं असेल असोसिएशन बेसिकली काय आहे. ठीक आहे, मी आता हे सांगतो इथे की केमिकल मेथड, इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन आणि पेप्टायझेशन. पेप्टायझेशन मध्ये असतो एक पेप्टायझिंग एजंट. पेप्टायझिंग एजंट बघा काय असतो, पेप्टायझिंग एजंट असा असतो ना की जो इझिली चार्ज बनवू शकतो. एक्झाम्पल घेऊ आपण की माझ्याकडे आहे FeOH3. ओके FeOH3, आता FeOH3 ऍज अ होल जो आहे ना, तर तो कोलाइड बनवणार आहे, इट कॅन फॉर्म कोलाइड, बट FeOH3 आणि आपलं जे वॉटर आहे तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन कमी आहे, म्हणजे ते लायोफोबिक कॅटेगरीमध्ये जातात, त्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे हेटिंग वालं आहे, दे हेट इच अदर, FeOH3 अँड H2O हेट इच अदर, सो ते इझिली बनवणार नाहीयेत, जे आपल्याला कोलाइड बनवायचं आहे ते इझिली बनवणार नाहीयेत. का? कारण FeOH3 वर आहे ना चार्ज नाहीये आपल्याकडे, वी डोंट हॅव चार्ज. सो आपण काय करतो, वी ऍड अ FeCl, FeCl3, FeCl3. आता FeOH3 आहे ना, दिस इज युअर वीक बेस. काही काही कन्सेप्ट डोक्यावरून जाऊ शकतात टर्म्स, बट नो वरीज. वीक बेस काय असतात, वीक बेस आर द वन जे डिसोसिएट होत नाही. बघा स्ट्रॉंग आणि वीक मधला फरक सांगतो मी तुम्हाला, स्ट्रॉंग ऍसिड और वीक, स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस जेव्हा म्हणतो ना, तेव्हा जे HX हा माझा जो ऍसिड घेतला, तर तो काय करणार आहे, जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये ऍड करणार तेव्हा तो H+ अँड X- बनवणार आहे, आयन्स बनवतो. हे असतं डिसोसिएशन और आयन्स फॉर्मेशन. सो हे आयन्स फॉर्मेशन कधी बनतं, जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये ऍड करता तेव्हा. ओके आता हे जे काही डिसोसिएशन होतंय आपलं, ते खूप जास्त जर झालं, खूप जास्त असेल, तर त्या केसमध्ये इट विल बी युअर स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस, आणि जर ते खूप कमी होतंय तर तो झाला माझा वीक ऍसिड और वीक बेस, विच इज काय कंडिशन हिअर. हा आहे आपला वीक, वीक बेस, वीक बेस आहे, त्यामुळे काय होतं, तो डिसोसिएट होत नाही, जास्त डिसोसिएट होत नाही. सो बघा चार्ज फॉर्मेशन कधी होणार, तेव्हा जेव्हा तो डिसोसिएट होईल तेव्हा, तो इथे होत नाहीये, चार्ज फॉर्मेशन होत नाहीये, चार्ज फॉर्मेशन होत नाही तोपर्यंत आपलं कोलाइड इझिली बनत नाही. ठीक आहे, सो हे चार्ज फॉर्मेशन ज्याचा आपल्याला कोलाइड बनवायचंय त्याचा होत नाहीये, मग आपण काय करतो, वी ऍड समथिंग की ज्याचे चार्ज बनू शकतात, जसा की FeCl3, FeCl3 हा इझिली चार्ज बनवणार आहे, हा असे बनवेल Fe3+ + 3Cl-, हे डिसइंटिग्रेशन पॉसिबल, डिकम्पोजिशन पॉसिबल आहे, आयन्स फॉर्मेशन पॉसिबल आहे. ठीक आहे, आयन्स फॉर्मेशन पॉसिबल आहे. सो मग काय होतं, Fe3+ चं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मग Fe3+ जे काही बनलेत ते काय करतात, हा आपला Fe1 मॉलिक्युल आहे, FeOH3 एक मॉलिक्युल आहे. ओके सो FeOH3 सराउंडिंग मध्ये आपल्याकडे Fe3+ चे आयन्स अटॅच होतात, सगळ्याकडून Fe3+ असे अटॅच होतात. सो बिकॉज ऑफ दॅट काय होतं, आपल्याकडे आयन्स जनरेशन होतं. ओके और चार्ज जनरेशन होतं, ज्याच्यावर इनिशियली चार्ज बनत नव्हता, इनिशियली आपल्याकडे चार्ज बनत नव्हता, त्याच्यावर आपण काय केला, चार्ज फॉर्म केला. आणि हा जो चार्ज फॉर्म करणारी स्पेसिस आहे, त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो, पेप्टायझिंग एजंट. आणि ह्या वेने आपण जे कोलाइड्स बनवतो त्याला, त्या मेथडला आपण म्हणतो पेप्टायझेशन. आले लक्षात पेप्टायझेशन काय आहे, आले का रे? अरे बोला, सर म्हणजे दुसरं हे घेऊनच चार्ज बनवायचं का? हा हे बघ, दुसरे घेऊन म्हणजे मला लक्षात नाही आलं, दुसरे घेऊन ऍज इन म्हणजे FeOH3 नव्हतं बनवू शकत म्हणून FeCl3 करून घेतला त्यांनी. हा म्हणाला डाऊट क्लिअर नाही झाला तुला, एक्झॅक्टली काय म्हणतेस, म्हणजे आता FeOH3 तर बनवू शकत नाही ना? येस, नाही बनवू शकत आहे, स्वतःचा स्वतः नाही बनवू शकत आहे, करेक्ट. सो FeCl3 घेतला जो बनवू शकतो,
एफिसीएल थ्री काय, एफिसीएल थ्री कोलॉइड नाही बनवत आहे आपला बघ. एफिसीएल थ्री आहे ना तो स्वतःचा कोलॉइड नाही बनवत आहे, एफिसीएल थ्री आयन्स बनवणार आहे फक्त. हाँ इट इज गोइंग टू आयन्स, फॉर्म आयन्स, आणि मग हे आयन्स आहेत ना, आयन्स हे ह्याला सराउंड करतात, FeOH-30 ला काय करतात, सराउंड करतात, की ज्याच्यामुळे व्हर्च्युअली काय झालं की FeOH-30 वर चार्ज जनरेशन झालं. FeOH-30 वर काय झालं, व्हर्च्युअली चार्ज जनरेशन झालं, राईट. म्हणजे या आपण ज्या मॉलिक्युल्स वर चार्ज येत नव्हते त्या मॉलिक्युल्स वर चार्ज आणले काहीतरी दुसरा इंग्रेडियंट ऍड करून. आपण जे कोलाइड बनवणार आहे, फायनल कोलाइड हे ह्याच आहे, फायनल कोलाइड हे FeOH-30 आहे, एफिसीएल थ्रीचं नाही. एफिसीएल थ्री फक्त हेल्प करतोय त्या प्रोसेसला, त्या कोलाइड बनवण्यासाठी तो हेल्प करतोय. आणि मग तो जो हेल्पिंग हँड आहे ना आपला, त्यालाच म्हणतो आपण पेप्टायझिंग एजंट. हाँ सर कळलं. हो, फुल लक्षात आलं असेल. बघा बुक मध्ये आहे ना, ह्याच्याबद्दल खूप जास्त एक्सप्लेनेशन दिलं नाहीये, खूप छोटासा पॅराग्राफ दिलाय आणि तो तितका क्लिअर होईल ह्याची मी काही गॅरंटी घेऊ नाही शकत. सो मी थोडंसं हे एक्सप्लेन केलं तुम्हाला विथ एक्झाम्पल, होपफुली हे लक्षात आलं असेल. ठीक आहे, नाउ वी विल टॉक अबाउट द अनदर वन विच इज इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन, की ज्याच्यामध्ये आपण ब्रेडिक्स आर्क मेथड यूज करतो. हे लक्षात ठेवा, ह्या मेथडचं नाव हे इम्पॉर्टंट आहे, एमसीक्यू मध्ये येऊ शकतं हे. इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ कोलॉइड्स, काय यूज करतोय आपण मेथड, एक ब्रेडिक आर्क मेथड म्हणून यूज करतोय. सिंपल आहे, मी डायग्राम तुम्हाला दाखवेनच. सो ह्याच्यामध्ये बेसिकली काय असतं की जे आपलं डिस्पर्शन मिडियम आहे, डिस्पर्शन मिडियम आहे त्याच्यामध्ये वी ऍड इलेक्ट्रिकल चार्ज. कशा वेळेने, की असं एक काहीतरी कॉईल ऍड करतो, ठीक आहे, एक कॉईल ऍड करतो की ज्याच्यामध्ये चार्ज असेल, इलेक्ट्रिकल चार्ज असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स चालू असेल, ओके. आणि त्या ह्या कॉईलच्या इथे ज्याचं आपल्याला कोलाइड बनवायचं आहे तो पर्टिक्युलर मेटल वी ऍड. जसं की फॉर एक्झाम्पल मला गोल्डचं बनवायचं आहे, गोल्ड बनवायचं आहे. सो व्हॉट आय विल डू, आय विल टेक सच आर्क, ही जी आहे ना, ही जी मी ड्रॉ केली, ही लाईन आणि हा सर्कल, दिस इज युअर आर्क. तर त्या आर्क मध्ये व्हॉट वी डू, वी ऍड धिस अवर गोल्ड, और ज्याचं ज्याचं आपल्याला कोलाइड बनवायचंय, और जे ऍज अ डिस्पर्स फेज म्हणून ऍक्ट करणार आहे ना, डिस्पर्स फेज, सो ते ऍड करतो. ओके, नाऊ डिस्पर्स फेज ऍड केल्यावर त्याच्या भोवती ते आपण जे काही आहे ते डिस्पर्शन मिडियम मध्ये ऍड करणार आहे, डिस्पर्शन मिडियम मध्ये ऍड करणार आहे. ठीक आहे, आता जेव्हा इलेक्ट्रिकल करंट पास होणार आहे, इथून इलेक्ट्रिकल करंट पास झाल्यावर काय होणार आहे, हे हीटअप होणार आहे, ते जे काही मेटल असणार आहे आपलं, इट विल हीटअप. तो काय होईल, हीटअप होणार, नेक्स्ट पेजवर असला पाहिजे. ओके, हे बघा, तो काय होणार आहे, हीटअप होणार आहे. हा आपला जो मेटल आपण ऍड करतोय, हा मेटल तिथे हीटअप होईल, आणि बिकॉज ऑफ दॅट हिटिंग टेम्परेचर इन्क्रीज झाल्या टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की तो मेल्ट आउट होतो, मेल्ट डाऊन होतो. ठीक आहे, नी उडून जाणार आहे, तो उडून जाणार आहे. तुम्हाला सर मेटल निघतोय, तर मेटल चाललंय तर मेटल बरोबर हा वॉटर पण निघून जाईल. येस, वॉटर पण जाऊ शकतं, बट ते वॉटरचं इव्हॅपरेशन नाही व्हायला पाहिजे, म्हणून काय करतो आपण त्याला सराउंड करतो बाय आईसने. आईस काय करतं, आईस ऍट लो टेम्परेचर आहे, सो आईस आपलं जे काही डिस्पर्शन मिडियम आहे, वॉटर डिस्पर्शन, दिस इज युअर डिस्पर्शन मिडियम, तर या डिस्पर्शन मिडियमचं टेम्परेचर इन्क्रीज नाही करू देत. ओके, टेम्परेचर इन्क्रीज कोणाचं होणार आहे, इन्क्रीज होणार आहे फक्त ह्या मेटलचं, मेटलचं इन्क्रीज होणार आहे. मेटल काय होईल, मेटल मेल्टडाऊन होईल, राईट. तो छोटे ओके, सो मेटल काय होतो, बिकॉज ऑफ दॅट हिटिंग तो छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये फॉर्म होतो, आणि ऍज सून ऍज तो छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये फॉर्म होतोय, वॉटर आहे विच इज ऍट लो टेम्परेचर, सो तो अगेन बॅक टू द नॉर्मल कंडिशन येतो. पहिला तो मेल्ट झाला, परत तो सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला. सो ह्या मेथडने काय होतं, आपल्याकडे छोटे छोटे पार्टिकल बनतात विच आर इन कोलॉइडल रेंज, जे की कोलॉइडल रेंज मध्ये असतील, सो असे पार्टिकल बनतात आपल्याकडे. दॅट इज युअर सेकंड मेथड. ठीक आहे, इथे बाकी डायग्राम ड्रॉ करायची आहे का, तर डायग्राम तुम्ही वरच्यावर ही लक्षात ठेवू शकता, अशी एक लाईन काढायची, कॉईल काढायची, वॉटर आणि आईस, दॅट्स इट, एवढंच काढून ठेवायचं. इम्पॉर्टंट इज धिस वर्ड ब्रेडिक आर्क मेथड. ओके,
ते विचारणार आहेत तुम्हाला इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशनने प्रिपरेशन जर करायचं असेल तर कोणती मेथड युज करायची, आणि डिफरंट डिफरंट नावं देतील. सो यू शुड रिमेंबर दॅट वी यूज ब्रेडिक आर्क मेथड. त्याच्यामध्ये वी टेक धिस आर्क, त्या आर्कच्या मध्ये आपण मेटल ऍड करतो. बिकॉज ऑफ पासिंग करंट ती मेटल हिटअप होतो, मेटल हिटअप होऊन तो मेल्ट होणार आहे. अगेन तो त्या वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय विच इज ऍट लो टेम्परेचर, सो तो गेट बॅक टू द नॉर्मल कंडिशन टू गिव्ह अस अ कोलाइड. क्लिअर? येस सर. अँड लास्टली वी हॅव केमिकल मेथड. केमिकल मेथड मध्ये बेसिकली आपण काय करतो तर केमिकल रिएक्शन परफॉर्म करतो. सो वी कॅन परफॉर्म डिफरंट टाइप ऑफ रिएक्शन, जसं की ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे, हायड्रोलिसिस आहे. सो ह्या डिफरंट डिफरंट रिएक्शन मधून आपण काय करतो. सी दिस अगेन वन ऑफ द एक्झाम्पल, FeCl3 आहे, आपल्याला त्याचं नाही, आपल्याला FeOH2 बनवायचं आहे. सो आपण काय करतो, त्याचा हायड्रोलिसिस करून पीपीटी फॉर्म करतो. वी फॉर्म दिस पीपीटी. पीपीटी इज अ प्रेसिपिटेट. पीपीटी शॉर्ट फॉर्म फॉर प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट काय असतं, तर प्रेसिपिटेट जे आपण सॉल्युशन घेतलं त्याच्यामधून जे बाहेर पडणारे लिक्विड फॉर्म मधलं एक सॉल्युशन आहे आपल्याकडे, त्याच्यातून जो सॉलिड फॉर्म मध्ये पार्ट सेटल डाऊन होतो त्याला म्हणतो आपण प्रेसिपिटेट. सो हे प्रेसिपिटेट फॉर्मेशन आपण डिफरंट वेजने करू शकतो. सो बाय ऑक्सिडेशन मेथड. SO2 घेतला, त्याचं ऑक्सिडेशन केलं, H2S घेतला, त्याचं ऑक्सिडेशन केलं. सो दॅट विल गिव्ह अस सल्फर का पीपीटी. दॅट सल्फर का पीपीटी डिस्पर्शन मिडियम आहे, ऍक्वस कंडिशनलाच करणार आहे हे सगळं. सो ऍक्वस कंडिशन मुळे असल्यामुळे जी काही पीपीटी बनेल ती आपल्या जे काही सॉल्युशन ऍक्वस मिडियम असेल त्याच्यामध्ये सेटल डाऊन होईल और कोलाइड जनरेट करेल. डिफरंट वे रिडक्शन करून सुद्धा करू शकतो. ऑक्सिडेशन आहे, ऑक्सिडेशन मध्ये बघा हायड्रोजनचं रिमूव्हल केलं, इथे आपण क्लोरीनला रिमूव्ह करतोय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस रिमूव्ह करतोय. सो रिडक्शन झालं. अशा डिफरंट डिफरंट मेथडने आपण हे कोलाइड फॉर्मेशन करू शकतो. कंडिशन काय असते की जी रिएक्शन परफॉर्म करतोय त्याच्यामध्ये हे प्रेसिपिटेट जनरेट होत आहे. हे प्रेसिपिटेट काय करणार, दिस प्रेसिपिटेट आर बेसिकली युअर कोलाइड्स. इथे फक्त मेथड्स लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलिसिस आहे, आणि कोणाचं बनवतोय. ऑक्सिडेशन मध्ये काय होतंय तर सल्फरचं बनतंय, रिडक्शन मधून AuCl बनतंय, गोल्ड आहे ते, FeOH2 मधून हायड्रोलिसिस मधून FeOH2 बनतंय. सो यू जस्ट हॅव टू रिमेंबर दिस रिएक्शन. नुसत्या रिएक्शन नोट डाऊन करून ठेवा की ज्याच्यामध्ये एखादी केमिकल रिएक्शन परफॉर्म करून, बाय परफॉर्मिंग अ पर्टिक्युलर केमिकल रिएक्शन, आपल्याकडे कोलाइड जनरेट होत आहेत. ओके, जाऊ का नेक्स्ट पेजवर? बुक मधल्याच रिएक्शन आहेत, ऍज इट इज घेतलेत मी, काही चेंज नाही केलाय. एक्स्ट्रा ह्या सोडून एक्स्ट्रा काही रिएक्शन स्टडी करण्याची पण गरज नाहीये, तेवढ्याच रिएक्शन सफिशियंट आहेत आपल्याला. चला नेक्स्ट जाऊया आपण. नाउ वी विल टॉक अबाउट द प्युरिफिकेशन ऑफ कोलाइड. प्युरिफिकेशन ऑफ कोलाइड मध्ये जास्त काही नाहीये. प्युरिफिकेशन करताना व्हॉट वी डू, वी यूज अ पर्टिक्युलर मिडियम, एक सर्टन मिडियम यूज करतो की ज्याच्यातून सिलेक्टिव्ह ट्रान्सफर ऑफ मटेरियल होणार आहे. आपण असं काहीतरी मटेरियल घेतो विथ एक सर्टन मटेरियल की ज्याच्यामधून देर विल बी सिलेक्टिव्ह ट्रान्सफर. सिलेक्टिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय बघा, सिलेक्टिव्ह ट्रान्सफर म्हणजे ऑस्मॉसिस तुम्ही स्टडी केलं असेल. ऑस्मॉसिस, ऑस्मॉसिस मध्ये काय होतं, देर इज ट्रान्सफर ऑफ सम पार्टिकल बट नॉट अदर. लाईक ए आणि बी आपल्याकडे दोन इन्ग्रेडियंट्स आहेत, ए आणि बी दोन इन्ग्रेडियंट्स आहेत, तर मे बी जे काही आपण मेम्ब्रेन घेतोय, मटेरियल घेतोय, ते ए चा ट्रान्सफर अलाउड करेल बट बी चा ट्रान्सफर अलाउड नाही करणार. ओके, सो दॅट इज युअर सिलेक्टिव्ह ट्रान्सफर. सो जे प्युरिफिकेशन आपल्याला करायचंय कोलाइडचं, ते प्युरिफिकेशन करताना वी डू द सिलेक्टिव्ह ट्रान्सफर. सिलेक्टिव्ह ट्रान्सफर मध्ये वी डू डायलिसिस. डायलिसिस, ब्लड डायलिसिस ऐकलं असेल वर्ड. सो तिथे पण हेच कन्सेप्ट आपल्या होते, कारण ब्लड अगेन कोलाइड आहे, ते त्याच्या पण प्युरिफिकेशनसाठी डायलिसिस यूज होतो. ओके, बघा आता काय आहे, म्हणजे हे स्टेटमेंट फक्त सांगतोय, बाकी काही जास्त डिटेलमध्ये येणार नाहीये तुम्हाला. अ स्मॉल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इज नेसेसरी फॉर द स्टॅबिलिटी ऑफ कोलाइडल सॉल्युशन. तुमचं जे सॉल्युशन आहे, कोलाइडल सॉल्युशन, जर सेटल डाऊन झालेलं नाही पाहिजे. आपलं सॉल्युशन आहे त्याच्यामध्ये कोलाइडल पार्टिकल्स आहेत, हे असेच राहिले पाहिजेत. हे खाली सेटल डाऊन जर झालेले नको असतील तर आपल्याला काय पाहिजे असते, आपल्याला एकदम
थोडीशी इलेक्ट्रोलाइटची क्वांटिटी रिक्वायर्ड असते. इलेक्ट्रोलाइट काय असतात? इलेक्ट्रोलाइट मी आय गेस सांगितले होते बट मी स्टील परत रिपीट करतो. इलेक्ट्रोलाइट काय असतात की जे तुम्ही जेव्हा एच टू ओ मध्ये ऍड करता, व्हेन यू ऍड इन वॉटर दे आर गोइंग टू गिव्ह अस आयन्स. आफ्टर ऍडिंग दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इन वॉटर, इफ इट इज गिव्हिंग आयन्स देन इट विल बी इलेक्ट्रोलाइट, इफ इट इज नॉट गिव्हिंग आयन्स देन इट इज नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, इलेक्ट्रोलाइट काय आहे? जे आयन्स देतात वॉटरमध्ये आपल्याला आयन्स देतात. सो त्याची थोडीशी क्वांटिटी आपल्याला रिक्वायर्ड असते. कशासाठी? सो दॅट जे काही कोलायडर पार्टिकल्स आहेत त्यांच्यावर चार्ज डेव्हलपमेंट होत राहील. कारण हे काय करतायत? चार्ज बनवतात की नाही. सो टू हॅव दॅट चार्ज, कन्सिस्टंट चार्ज, आपल्याला इलेक्ट्रोलाइटची क्वांटिटी गरज असते. बट स्मॉल क्वांटिटी, स्मॉल क्वांटिटी, स्मॉल नसेल तुम्ही एक्सेक्स मध्ये टाकलं. एफ यू एस साईज बनवायचं आहे आपल्याला, एफ यू एस साईज बनवायचं आहे. तुम्ही एफिसीएल थ्री म्हणून, हा इलेक्ट्रोलाइट आहे एफिसीएल थ्री, दिस इज युअर इलेक्ट्रोलाइट, तो तुम्ही ऍड करताय. पण तो खूप जास्त केलात, खूप जास्त केलात तर एफिसीएल थ्री आणि एच टू यांचं इंटरॅक्शन खूप छान आहे. तुम्ही असं हे असं का करणार? हे पण चार्ज बनवू शकतात, हे पण चार्ज बनवू शकतात. सो दोघ जर चार्ज बनवू शकत असतील तर त्यांचं इंटरॅक्शन खूप स्ट्रॉंग असणार आहे. सो एच टू आणि एफिसीएल थ्री यांचं इंटरॅक्शन होणार आहे, राईट? आणि मग त्या केसमध्ये काय होईल की एफ यू एस थ्राईज राहील बाजूला आणि ह्यांचं सॉल्युशन बनून जाईल. आपल्याला ते नकोय, आपल्याला काय पाहिजे? आपल्याला हे बनलेलं पाहिजे, एफ यू एस थ्राईजचं कोलायडल सॉल्युशन बनलेलं पाहिजे. सो त्या केसमध्ये व्हॉट वी डू, वी ऍड स्मॉल क्वांटिटी. स्मॉल क्वांटिटी जर एक्सेस मध्ये केली तर त्या केसमध्ये जे काही ऍड करतायत इलेक्ट्रोलाइट त्याचंच सॉल्युशन बनेल. आपल्याला इलेक्ट्रोलाइटचं सॉल्युशन नकोय, आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी मटेरियलचं पाहिजे. सो आपण काय करतो, एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये ऍड करतो. ओके, नाव हे जे प्युरिफिकेशन असतं त्याच्यामध्ये काय होतं? तर बेसिकली ज्या काही इम्प्युरिटीज असतात, इम्प्युरिटीज असतात त्यांना आपण रिमूव्ह करून टाकतो. आता सर्टन इम्प्युरिटीज रिक्वायर्ड पण असतात कोलायडल सॉल्युशनमध्ये. इम्प्युरिटीज हा खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, खूप जास्त हेल्प करतो इम्प्युरिटीज. बट अगेन अमाऊंट लिमिटेड पाहिजे. अमाऊंट इम्प्युरिटीजची जी काही आहे दॅट शुड बी इन लिमिटेड अमाऊंट. ओके, लिमिटेड अमाऊंटमध्ये इम्प्युरिटीज असल्या पाहिजेत. सो ज्या काही एक्स्ट्रा इम्प्युरिटीज आहेत त्यांचा रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो? तर कोलायडल सॉल्युशन यूज करतो, प्युरिफिकेशन मेथड यूज करतो. आता प्युरिफिकेशन मेथडमध्ये व्हॉट वी डू, डायलिसिस. डायलिसिसची मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, समजून जाईल काय असतं. की ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत ना, तर सर्टन इम्प्युरिटीजला पास होऊ दिलं जातं, सर्टन इम्प्युरिटीजला पास होऊ नाही दिलं जाणार आहे. सिलेक्टिव्ह ट्रान्सफर होणार आहे. सो बिकॉज ऑफ दिस सिलेक्टिव्ह ट्रान्सफर आपलं काय होईल, प्युरिफिकेशन होणार आहे. ज्या इम्प्युरिटीज आहेत त्यांची अमाऊंट डिक्रीज होणार आहे. त्यांची अमाऊंट काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि जी काही रिक्वायर्ड अमाऊंट आहे ना तेवढीच राहणार आहे. आता हे करण्यासाठी आपल्याला रिपीटेड डायलिसिस करावं लागतं, परत परत डायलिसिस करावं लागतं. एक झालं की परत करा, ते झालं की परत करा. जेवढ्या वेळा तुम्ही रिपीटेडली करणार तेव्हा तुम्ही जाऊन त्या ज्या काही रिक्वायर्ड कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला फुलफिल करता. ओके, हे असं काहीतरी सर्टन मेम्ब्रेन असतं की याच्यामध्ये हे बघा, हे डायलायझिंग मेम्ब्रेन आहे. डायलायझिंग मेम्ब्रेन, सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन, ॲनिमल मेम्ब्रेन घेऊ शकता. आपली स्किन जी आहे ना, ती स्किन पण सर्टन गोष्टींना अलाउड करते पास होण्यासाठी, सर्टन गोष्टींना करत नाहीये. ओके, सो ते झालं डायलायझिंग मेम्ब्रेन. इट विल अलाउ सम पार्टिकल्स, इट वॉन्ट अलाउ सम पार्टिकल्स. सो बिकॉज ऑफ दिस सिलेक्टिव्ह ट्रान्सफर जे काही रिक्वायर्ड कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्याला ते मिळून जातं. ओके, दिस इज युअर डायलिसिस. लिहून घेतलं का रे? लिहून घेतलं का? येस सर. येस. ओके, नाउ वी विल टॉक अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ कोलाइडल डिस्पर्शन. प्रॉपर्टीज काय आहेत आपल्याकडे? तर जनरल प्रॉपर्टीज मध्ये जर आपण डिस्कस केल्या तर एकदम सिम्पल नॉर्मल, ज्या काही ऑलरेडी आपण स्टडी केल्यात की बाबा हेट्रोजिनस सिस्टीम आहे, दोन फेज जनरेट होणार आहे, वी विल हॅव टू फेजेस. ओके, दोन सेकंड. ओके,
सो इथे बघा हे काय आपण हे ऑलरेडी ज्या जनरल प्रॉपर्टीज ऑलरेडी बघितले की ज्या दोन फेज जनरेट होतात एक असतं डिस्पर्स फेज एक असतं डिस्पर्शन मीडियम आपण नेकेड आईजने ते ऑब्झर्व नाही करू शकत आहे दोन फेजेस ज्या आहेत त्या आपण ऑब्झर्व नाही करू शकत आहे बट स्टील एक्झिस्ट करतात सो ही काय झाली ही झाली आपली हेट्रोजिनस सिस्टम की जिथे दोन डिस्टिंक्ट फेज एक्झिस्ट करत आहेत एक आहे डिस्पर्स फेज एक आहे डिस्पर्शन मीडियम की ज्याच्यामध्ये आपण हे डिस्पर्शन प्रोसेस ऑब्झर्व करणार आहे आणि हे कोणा ज्याचं डिस्पर्शन होतंय डिस्पर्शन म्हणजे स्प्रेड आउट असं समजा तुम्ही ज्याचं कोणाचं डिस्पर्शन होत आहे दॅट इज युअर डिस्पर्स फेज ओके आता डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियम हे जे काही आहेत त्यांना तुम्ही फिल्टर आउट करायला घेतलं जसं की हे बघा चहा आहे ना चहा घ्या चहा टी तर टी इज सस्पेन्शन असं टी सस्पेन्शन कसं काय बघा तुम्ही जेव्हा चहा बनवता ना तेव्हा त्याच्यामध्ये ती टी पावडर असते तर टी पावडर डिझॉल्व होत नाही शुगर डिझॉल्व होणार आहे टी पावडर डिझॉल्व नाही होणार आहे तर ती कुठेतरी अडकलेली असते असे पार्टिकल्स आपण ऑब्झर्व करू शकतो तर त्याला मी एक सिम्पल फिल्टर पेपर घेतला आणि त्याच्यातून पास केलं तर जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत दोज सस्पेंडेड पार्टिकल्स अँड युअर सॉल्युशन ऑर सॉल्युशनच म्हणू आपण ते सेपरेट आउट होईल नॉर्मल फिल्टर पेपरने आता जे फिल्टर केलेलं सॉल्युशन आहे दिस सॉल्युशन विल कंटेन शुगर सम अमाऊंट ऑफ टी आपण सगळी तर टी नाही काढून टाकत जे मोठे पार्टिकल आहेत टीचे मोठे पार्टिकल्स आहेत त्यांना रिमूव्ह करतो बट देर आर टी देर इज मिल्क देर इज वॉटर हे सगळे एक्झिस्ट करतात ह्या सॉल्युशनमध्ये आता हे काय करतात हे बनवतात आपलं कोलाइडल सॉल्युशन दिस इज युअर कोलाइड मिल्क इन वॉटर इज कोलाइड स्मॉल टी पार्टिकल्स इन वॉटर इज कोलाइड शुगर इन वॉटर इज अ सॉल्युशन ठीक आहे सो हे कोलाइड बनवतात आता ह्यांना मी किती पण फिल्टर करू देत ऑर्डिनरी फिल्टर पेपर और जे गायणं आहे ना गायणं आपलं और एक साधा सिम्पल फिल्टर पेपर घेतला तर त्याने किती वेळा पण फिल्टर आउट करू दे हे काही सेपरेट होणार नाहीये हे सेपरेट होणं पॉसिबल नाहीये बट इफ यू पास धिस थ्रू ॲनिमल मेम्ब्रेन आपलं स्किन नाही म्हणणार एक्झॅक्टली स्किन पण आहे मेम्ब्रेनच आहे एक बट बॉडी मधलं आतमधलं मेम्ब्रेन घेऊ आपण एखादं ॲनिमल मेम्ब्रेन सो त्या तिथून जेव्हा तुम्ही पास कराल ना तर तेव्हा पास सगळे होणार आहेत मिल्क पण पास होईल वॉटर पण पास होईल शुगर पण पास होईल टी पण पास होईल एव्हरी वन इज गोइंग टू पास बट विथ डिफरंट रेट तुम्ही जेव्हा फिल्टर पेपर मधून पास करत होतात तेव्हा सगळे सेम रेटने पास होणार होते वॉटर मिल्क टी शुगर सगळे सेम रेटने पास होणार होते बट जेव्हा तुम्ही ॲनिमल मेम्ब्रेन यूज करताय तेव्हा काय होणार आहे त्या टाइमला हे ट्रान्सफरचा रेट बदलणार आहे दॅट मे बी वॉटर फास्ट मूव्ह होईल मिल्क स्लो मूव्ह होईल टी पावडर अजून स्लो मूव्ह होईल सो ह्यांचा जो काही स्पीड आहे मुवमेंटचा तो काय होऊन जातो चेंज होऊन जातो ओके दॅट इज वन अँड लास्टली द मेजर प्रॉपर्टी की हे जे काही पार्टिकल्स आहेत ना ते आपण मायक्रोस्कोपच्या अंडर पण ऑब्झर्व नाही करू शकत वी कॅन नॉट ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप आता डिस्टिंग कसं करायचं सेपरेट आउट कसं करायचं दोघांना ओळखायचं कसं हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे की दोघांना सेपरेट दोघांना इज इन सॉल्युशन अँड कोलाइड्स सॉल्युशन आहे आणि कोलाइड्स आहे ह्या दोघांना सेपरेट आउट कसं करायचं हाऊ टू आयडेंटिफाय इफ दॅट पर्टिक्युलर सॉल्युशन इज ट्रू सॉल्युशन ऑर इफ इट इज कोलाइडल सॉल्युशन सो ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण नेक्स्ट प्रॉपर्टी ऑब्झर्व करतो अँड दॅट नेक्स्ट प्रॉपर्टी इज युअर ऑप्टिकल प्रॉपर्टी नेक्स्ट आहे आपली ऑप्टिकल प्रॉपर्टी अंडरस्टँडिंग एकदम सिम्पल आहे ऑप्टिकल प्रॉपर्टीचं ऑप्टिकल म्हणजे काय असणार आहे की लाईट सोर्स आहे देर इज अ लाईट सोर्स इफ यू पास दॅट लाईट सोर्स थ्रू अ सॉल्युशन इफ यू पास दिस थ्रू अ सॉल्युशन ट्रू सॉल्युशन तर दॅट ट्रू सॉल्युशन विल डू नथिंग विथ युअर लाईट तुमची लाईट ॲज इट इज पास होणार आहे ऑब्झर्व करू शकता एक ग्लास घ्या प्लास्टिकचा ग्लास घ्या त्याच्यामध्ये वॉटर ऍड करा वॉटर प्लस शुगर ऍड करा ओके आणि एक लेझर बीम घ्या लेझर लाईट घ्या और एक मे बी सिम्पल बॅटरी घ्या आणि त्या तिथून पास करा तर देर वोंट बी एनी चेंज काहीच चेंज येणार नाहीये ठीक आहे देर वोंट बी एनी चेंज यू कॅननॉट ऑब्झर्व द पाथ एज वेल पाथ ऑब्झर्व पण नाही करतायत बऱ्याचदा वी कॅननॉट डिस्टिंग्विश द पाथ
बट इफ यू पास धीस थ्रू कोलाइडल सॉल्यूशन, कोलाइडल सॉल्यूशन काय करतात, ही जी काही लाईट आहे त्या लाईटला स्कॅटर करतात. स्कॅटर, स्कॅटर एज इन, स्कॅटर एज इन हा सोर्स आहे ना, हा सोर्स हा असा चाललाय. सो ज्या मुवमेंटला हा हीट करतोय त्या कोलाइडल सॉल्यूशनला, हा स्कॅटर होणार आहे. स्कॅटर म्हणजे हा सगळीकडे मूव्ह होणार आहे, हा असा स्कॅटर होणार. दिस इज द स्कॅटरिंग. ऍज सून ऍज इट एंटर्स इन युअर कोलाइडल डिस्पर्शन, इट इज गोइंग टू स्कॅटर, स्कॅटर होतोय. ठीक आहे. सो दिस इज युअर टिंडाल इफेक्ट, ह्यालाच म्हणतो आपण टिंडाल इफेक्ट. टिंडाल इफेक्ट इज द स्कॅटरिंग ऑफ लाईट, अ फिनॉमिनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय कोलाइडल पार्टिकल्स अँड मेकिंग पाथ ऑफ लाईट विजिबल थ्रू डिस्पर्शन इज रेफर्ड ऍज टिंडाल इफेक्ट. तुम्ही मिल्क घेतलं, वॉटर घेतलं, कोलाइड बनवलं, आता त्याच्यामधून तुम्ही जर एक लाईट पास केला तर दॅट लाईट चा जो पाथ आहे तो आपण ऑब्झर्व करू शकतो. नुसता पाथ ऑब्झर्व नाही करणार आहे, तर ही बीम आहे ना, ही अशी बीम आहे ना, सॉल्युशन मधून ही ऍज इट इज जाते. हे तुम्ही सॉल्युशन ठेवलं तर हे ऍज इट इज जाते. बट त्याच ठिकाणी जर कोलाइड घेतला आपण, इफ आय टेक कोलाइड, असं कोलाइड घेतलं, तर त्या केसमध्ये ही बीम स्प्लिट होणार आहे. दिस बीम विल स्प्लिट, अशी ब्लर होऊन जाईल, ब्लर होऊन जाईल. सो ती स्प्लिट होते, स्कॅटर होते, प्लस तो पाथ विजिबल होतो. ह्या इफेक्टला आपण म्हणतो टिंडाल इफेक्ट. आलंय लक्षात टिंडाल इफेक्ट? इज इट क्लिअर टिंडाल इफेक्ट? येस येस. आणि ह्याच्यामध्ये हा जो कोन बनतोय बघा, हा असा काहीतरी शेप बनतो ना, कोनिकल शेप बनतो. सो कोनिकल शेप बनतोय कोणाचा आहे? टिंडाल इफेक्टचा शेप बनतोय. सो तो झाला माझा टिंडाल कोन. ओके, असं काही खूप कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट नाही सांगत आहे मी. टिंडाल इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये कोन बनतोय. सो दॅट इज युअर टिंडाल कोन. द ब्राईट कोन ऑफ द लाईट इज कॉल्ड ऍज टिंडाल कोन, जो बनतोय ना, दॅट इज युअर टिंडाल कोन. होपफुली क्लिअर असेल प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, फर्स्ट जनरल प्रॉपर्टी बघितली, आता ऑप्टिकल प्रॉपर्टी बघितली. नेक्स्ट वी हॅव कायनेटिक प्रॉपर्टी, देन वी हॅव इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. आता कलर एक आहे, कलर एक छोटी प्रॉपर्टी आहे सिम्पल. देन वी हॅव ऑप्टिकल प्रॉपर्टी, नाही सॉरी ऑप्टिकल झाली. देन वी हॅव कायनेटिक प्रॉपर्टी अँड फायनली वी हॅव इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. आता बघा काय कलर काय असतं, कलर बघा काय असतं. यू हॅव अ, यू हॅव लाईट. ठीक आहे. आता त्यासाठी तुम्हाला एक फिनॉमिनॉन लक्षात आले पाहिजेत. एक लाईट सोर्स आहे, तो हीट होतोय एका ऑब्जेक्टला आणि हा असा आला. हे काय झालं रे, व्हॉट इज धिस? दिस इज युअर काय झालं हे बघा. हा ऑब्जेक्ट काढू आपण. हे लाईट सोर्स आहे, आला, हीट झाला आणि हा असा निघाला. काय झालं हे? दिस इज युअर, अरे बोला काय असतं, रिफ्लेक्शन. दिस इज युअर रिफ्लेक्शन. हे झालं तुमचं रिफ्लेक्शन. एक लाईट सोर्स आहे, आला, हीट झाला अँड त्याने पाथ चेंज करून तो पास झाला. हे काय झालं? पाथ चेंज झाला. सो दॅट इज युअर रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन. लाईट सोर्स आहे, आला आणि तसाच पास झाला. हे काय झालं? दिस इज युअर ट्रान्समिशन. दिस इज युअर ट्रान्समिशन. लाईट चॅप्टर झालाय ना, त्याच्यामध्ये आलं असेल, बट ठीक आहे. रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन. देन लाईट सोर्स आला आणि तो त्या बॉडीमध्येच गेला, तो ना निघून गेला ना परत आला. काय झालं ते? दिस इज युअर ऍब्झॉर्प्शन, ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्ब होते लाईट, ऍब्झॉर्प्शन झालं. ओके, ऍब्झॉर्प्शन. मी स्पेलिंग चुकीचं लिहितोय, ठीक आहे, समजून घ्या ते. आता लाईट सोर्स आला, आतमध्ये गेला, राहिला आणि थोड्या वेळाने तो बाहेर पडला, थोड्या वेळाने तो बाहेर पडला. ते झालं तुमचं इमिशन. आणि तो कसा बाहेर पडला? विथ सम चेंज, काहीतरी चेंज होऊन तो बाहेर पडला. सो दॅट इज युअर इमिशन. आणि लाईट असा आला आणि हे असं काहीतरी झालं. दिस इज युअर स्कॅटरिंग. ओके, स्कॅटरिंग. आता बघा, ट्रान्समिशन आहे, स्कॅटरिंग आहे, दोन्ही केसमध्ये लाईट पास ऑन होतोय का? ऑब्जेक्ट मधून तो लाईट पास ऑन होतोय का? पास ऑन ऍज इन पुढे निघून चाललाय का? होणार आहे का रे? येस,
दोन्ही मध्ये तो पास ऑन होतोय ना, ऑब्जेक्ट मधून तो पुढे निघून चाललाय. सो आपल्याकडे एक लाईट सोर्स आला आणि तो पास ऑन होऊन चाललाय, कोलॉइडल सॉल्युशन मधून पास ऑन होऊन चाललाय. तर तो दोन टाईपचा लाईट असतो, एक असतो ट्रान्समिटेड लाईट. ट्रान्समिटेड काय असणार आहे, ऍज इट इज पास ऑन होतोय, काही चेंज नाही आहे, ऍज इट इज पास ऑन होतोय ट्रान्समिटेड लाईट. व्हेरॅज तो अशा टाईपमध्ये स्कॅटर्ड होऊन चाललाय. सो तो झाला माझा स्कॅटर्ड लाईट, स्कॅटर्ड लाईट. ठीक आहे. सो आता बेस्ड ऑन धिस ट्रान्समिटेड अँड स्कॅटर्ड लाईट आपल्याला काय होतं, आपल्याला दोन डिफरंट कलर ऑब्झर्व होतात. तुम्ही ज्या लाईट थ्रू बघताय, इफ यू आर ऑब्झर्विंग थ्रू ट्रान्समिटेड लाईट, जर तुम्हाला ती ट्रान्समिटेड लाईट दिसते तर तुम्हाला एक कलर दिसेल, जर तुम्हाला ती स्कॅटर्ड लाईट दिसते तर यू विल फाइंड अ डिफरंट कलर, यू विल फाइंड अ डिफरंट कलर. जे की डिपेंडंट कोणावर असणार आहे, तर ते डिपेंडंट आहे तुमच्या लाईट स्कॅटरवर, जी कोणती वेव्हलेंथ स्कॅटर होते. बघा लाईट, विजिबल लाईट 400 to 800 मध्ये असते. आता ह्या 400 to 800 मधली एक्झॅक्टली कोणती स्कॅटर झालीये त्या बेसिसवर तुम्हाला तो कलर दिसेल. ओके. आणि जी कोणती ट्रान्समिट झालीये, बघा सगळीच्या सगळी नाही होत, सर्टन ऍब्झॉर्ब होईल, काही ट्रान्समिट होईल, काही रिफ्रॅक्ट होईल, काही रिफ्लेक्ट होईल, असं खूप काही होणार आहे. सो त्यापैकी एक्झॅक्टली कोणती ट्रान्समिट झाली आहे त्यावर तुम्हाला ट्रान्समिटेड लाईट दिसेल, कोणती स्कॅटर झाली आहे त्यावर तुम्हाला तो अकॉर्डिंगली कलर दिसणार आहे. ओके. येस, रिफ्रॅक्शन पण पास होतं, करेक्ट, रिफ्रॅक्शन पण पास होतं. पण रिफ्रॅक्शन आणि ट्रान्समिशनला आपण ऑलमोस्ट सेम कन्सिडर करू शकतो आत्तासाठी. हा आत्तासाठी सेम नाहीये, डिफरंटच आहेत, पण आत्तासाठी सेम कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. सो जसं आपल्याला तो कलर दिसतोय, डिफरंट डिफरंट कलर ऑब्झर्व करू शकतो. इथे बघू शकता तुम्ही, इथे आपल्याला एक कलर दिसतोय, इथे एक कलर दिसतोय, दोन्ही सेमच सॉल्युशन घेतलेत, बट यू आर ऑब्झर्विंग अ डिफरंट कलर. तुम्ही जर मिल्क घेतलं, वॉटर मध्ये ऍड केलं, एकदम स्मॉल क्वांटिटी ऑफ मिल्क इफ यू ऍड इन वॉटर, तर तुम्हाला ते ब्ल्युइश शेड मध्ये दिसू शकतो. यू विल ऑब्झर्व इन ब्ल्युइश शेड. ठीक आहे. बघू शकता तुम्ही, काओकात करायचं, एक वॉटर घ्यायचं, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मिल्क टाकायचं आणि लाईट पास करायचा. इफ यू पास दॅट लाईट यू विल ऑब्झर्व द ब्ल्यू कलर. जो इथे दिसतोय तुम्हाला, इथे जो दिसतोय ना, तसा कलर. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द कलर. कलर बद्दल काही जास्त डिटेल मध्ये नाही आपल्याला. आता उरलेल्या दोन प्रॉपर्टीज आहेत, कायनेटिक प्रॉपर्टी अँड युअर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. सो त्या आपण उद्या ट्राय करू कव्हर करायचं. उद्या मला 3 to 4 पॉसिबल नाहीये. ठीक आहे. टुमारो इट वॉन्ट बी पॉसिबल फॉर मी टू कंडक्ट 3 to 4. आय एम नॉट शुअर की मला त्यानंतर पण पॉसिबल असेल का. उद्या माझं एक थोडंसं ऑपरेशन आहे, त्यामुळे आय एम नॉट शुअर की पॉसिबल आहे का. जर जमलं तर वी विल कंडक्ट ऍट 6:30. बायोचं लेक्चर 8 असतं ना, काहीतरी 7:30-8. किती वाजता आहे बायोचं लेक्चर? 7:30. सो वी विल ट्राय टू कंडक्ट फ्रॉम 6:30 to 7:30 इफ पॉसिबल. 3 to 4 म्हणजे आय नो की ते पॉसिबल नाही आहे, 12 to 4 मध्ये आहे ते सगळं. सो मला 3 to 4 मध्ये नाही जमणार. सो आय विल ट्राय टू कंडक्ट 6:30 to 7:30. इन केस नाही जमलं तर आय विल शेअर वन असाइनमेंट, ट्राय टू सॉल्व्ह दोज क्वेश्चन. ओके, इन दॅट पिरियड. बट नक्की उद्या 1 hour तर द्यायचाच आहे. जर लेक्चर नाही झालं तर 1 hour द्या, जी असाइनमेंट दिली असेल ती सॉल्व्ह करा. जमलं तर आपण हे घेऊन टाकू लेक्चर, सो दॅट उद्याच हा चॅप्टर संपून जाईल. मग परवा आपण एखादा मेंटी क्विझ वगैरे कंडक्ट करू ह्या चॅप्टरवर, सो दॅट तुम्हाला पण समजेल क्वेश्चन जमतायत की नाही जमतायत. ओके, चला तर मग मी एंड करतो, भेटू आपण उद्या जमलं तर. थँक्यू. येस, बाय बाय. थँक्यू सर.